विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे। व्हिडिओच्या सुरुवातीलाच मला सांगायचं आहे की 50-50 रूल्सची जास्त काळजी या वर्षी तरी करू नका। ऑक्टोबर महिना आता संपत आलाय म्हणूया आपण, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी तीनच महिने उरलेत, फेब्रुवारीत बोर्डची एक्झाम सुरू होणार आहे। आणि अशा वेळेस जर गव्हर्नमेंटला हा रूल अप्लाय करायचा असताना तर अगोदर एखादी तरी नोटिफिकेशन आली असती। तसंही नवीन मंत्रिमंडळ तयार होऊन बरेच महिने झालेत, ओके, त्यांनी अजूनही याच्यावर काही विचार केला नाही, याचा अर्थ त्यांना तो रूल आणायचा नाही। महत्त्वाचं म्हणजे काय की तो निर्णय ते आपल्यावर लादू शकणार नाही आहेत। पण मला काय म्हणायचं आहे, आज आपण या व्हिडिओमध्ये थोडंसं डिस्कशन करणार त्या रूलबद्दल, नक्की इश्यू काय, का घाबरतायत रिपीटर्स मुलं या रूलसाठी। 50-50% रूल म्हणजे काय की तुमच्या सीईटीला जेवढे पर्सेंटाईल येतील त्याचे 50% ते काउंट करणार। म्हणजे असं कन्सिडर करा की 90% आहेत, मग त्याचे 45 काउंट होणार। आणि बोर्डला, पीसीएम ग्रुपला तुमचा जो स्कोर असेल ना, त्याचे 50%, मग तिथेही 90% स्कोर असेल समजा, तर त्याचे 45 पूर्ण काउंट होणार, म्हणजे टोटल पुन्हा 90s होणार आहे। मुद्दा असा काय, मग हे असं का करू वाटलं सरकारला, हा रूल का अप्लाय करू वाटतोय? तर गव्हर्नमेंटचं असं म्हणणं होतं, म्हणजे तत्कालीन शिक्षण मंत्री जे होते त्यांचं म्हणणं काय होतं की मुलं फक्त MCQ चीच प्रॅक्टिस करतायत, ओके, बोर्डकडे दुर्लक्ष करतायत, ओके, आणि म्हणून त्यांना एक बॅलन्स असा रिझल्ट हवा होता म्हणून हा रूल। बरं, हा नवीनच रूल आहे का? नाही। 2013-14 साली सलग दोन ते तीन वर्ष सीईटीची एक्झाम झालीच नव्हती, त्यावेळेस फक्त JEE वरती ऍडमिशन झाले होते, फक्त JEE, सीईटी बिलकुल नाही। पण त्यावेळेस हा रूल ऍप्लिकेबल होता, म्हणजे त्यावेळेस तुम्हाला बोर्डला जेवढे मार्क मिळाले होते त्याचे 50% काउंट केले जात होते। आता मुद्दा असा आहे बरं का, ह्याच्यावरती डिस्कशन करताना नक्की काय केलं पाहिजे, का घाबरताय पहिली गोष्ट मुलं, ह्यांना सांगा। आता जी बॅच 2024 सीईटी देणाऱ्यांना, त्यांना 100% हा रूल ऍप्लिकेबल ठरेल जर गव्हर्नमेंटनं त्याच्यावर काय विचार केला तर। ह्याचे फायदे तोटे मला तुमच्याशी आज थोडंसं डिस्कस करायचे आहेत। पहिली गोष्ट म्हणजे MCQ ची प्रॅक्टिस प्रचंड छान केली जाते मुलांकडून। समजा फिजिक्समधलं कुठलंही न्यूमेरिकल ते सॉल्व्ह करतायत, मग त्या मुलांना ह्या रूलला घाबरायची काय गरज आहे? म्हणजे काय माहिती आहे का, फिजिक्समध्ये 70 मार्काचा पेपर आहे, त्या 36 मार्क्सचे न्यूमेरिकल असतात, मग जो MCQ सॉल्विंग परफेक्ट करतो त्याला ते न्यूमेरिकल सावकड गेलेच नाहीत पाहिजे ना, जातायत। याच्या मागचं मोठं रिझन आहे लॉग कॅल्क्युलेशन्स, त्याची एक भीती आहे मनात। हाँ, ऍक्च्युली बरेचसे न्यूमेरिकल्समध्ये लॉग कॅल्क्युलेशनची गरज लागतच नाही आहे, पण काही ठिकाणी तर लागते ना। मग MCQ जो प्रॅक्टिस करताना ॲप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन केलं जातं बोर्डला, ॲप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशनला काही व्हॅल्यू नाही आहे, मग तिथं गडबड होते थोडीफार, आहे की नाही? मग लॉग कॅल्क्युलेशनची एक भीती वाटते। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑर्गॅनिक रिॲक्शन असतील तर रिॲक्शन्स लिहायचे आहेत, बॅलन्स करायचे आहेत, ओके। सीईटीला कसे एकदम कुठलं कॅटलिस्ट वापरलं आहे, रिॲक्टंट कोण आहे, प्रॉडक्ट कोण आहे, असले सोपे प्रश्न असतात। मेन पॉईंट काय की सीईटीच्या वेळेस तुम्ही MCQची प्रॅक्टिस करताना असं पटपटपट करताय, प्रेझेंटेशनला एवढं महत्त्व नाही आहे, पण बोर्डला तुम्हाला प्रेझेंट करायचं आहे, तुमचं उत्तर व्यवस्थित लिहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पैकीचे पैकी मार्क मिळतील। फरक आहे बोर्डच्या प्रिपरेशनमध्ये आणि सीईटीच्या मध्ये। तरी तुम्ही बोर्डचं प्रिपरेशन न करता डायरेक्टली सीईटीचं प्रिपरेशन कसं करताय, हाच एक माझा पुढचा प्रश्न आहे। हा, तुमची कन्सेप्ट ती क्लिअर आहे, बरोबर आहे। मग एखादी कन्सेप्ट जर तुमची क्लिअर असेल, त्याच्यावरचं डेरिवेशन तुम्हाला लिहायला जमलंच पाहिजे ना, जमलंच पाहिजे, लक्षात घ्या। ही भीती मनातून काढून टाका, हा काय फार भयानक रूल नाही आहे। पण तरी देखील काही वाईट गोष्टी आपल्या इथं घडतात। तुम्ही गेल्या वर्षी जे बघितलंय सेल्फ सेंटर, सांगण्यास अतिशय वाईट वाटते की काही सेल्फ सेंटरमध्ये मुलांनी अक्षरशः जवळजवळ बसून, तिघं एका बेंचवर बसून मोबाईल काढून डायजेस्ट पुस्तकं लिहून ठेवून पेपर लिहिलेत, म्हणजे अगदी त्यांनी काही न करता प्रचंड स्कोअर मिळवलाय। मग ती एक भीती आहे ना की महाराष्ट्रात नक्कीच काही सेंटर्स तसे आहेत, मान्य करावं लागेल की तिथं गैरप्रकार चालतायत, मग हा रूल तिथं घातक ठरतोय। आलं का लक्षात तुमच्या? तसंही तुम्हाला सांगतो की सीईटीमध्ये तसा प्रकार होणं थोडंसं कठीण आहे, कारण ॲक्च्युली 3 तासाचा वेळ आहे, ओके, ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे, ऑनलाईन आहे, स्ट्रिक्ट घेतली जाते। तुम्ही बघितलंय, आता ज्यांनी सीईटीची एक्झाम दिली आहे त्यांना माहिती आहे, ओके। बरं, आता हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे यामुळं, यांच्यासाठी मला थोडंसं ह्या व्हिडिओत बोलायचं आहे। रिपीट करायचं आहे ना, तर मन लावून अभ्यासाला सुरुवात करा। ही दिवाळीची सुट्टी पण नको एन्जॉय करत बसू, तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा। हां, अगोदर कुठलं तरी ऑफलाईन सेंटर जॉईन कोचिंग जॉईन करायचं आहे,
मग मी अभ्यासाला सुरुवात करेन. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघितलं बरं का, रिपीटर्स जेव्हा मला जॉईन होत आहेत ना किंवा भेटायला येतात ना, तर त्या पालकांचं काय म्हणणं असतं की 10वीपर्यंत खूप छान त्याचा अभ्यास चालला होता, ओके, पण त्याचा एकच प्रॉब्लेम आहे, थोडंसं पुश करावं लागतं आहे. बाळून नाही, आता कधीपर्यंत कुठेपर्यंत तुम्ही कुणाला तुम्हाला कोणी पुश करायचं सांगा बघू. स्वतःहून तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे हे लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगतोय काय ते शांतपणे लक्षात घ्या. पहिली गोष्ट, रिपीट करताय याचा मागची कारणं शोधा. का अपयश आलं, कुठं चुकलो आपण हे शोधा. बरेच जण काय करतायत, कॉलेज कोचिंग इन्स्टिट्यूटला ब्लेम करत असतात, त्यांनी असं केलं, त्यांनी हे केलं ते केलं. पण अशा म्हणून मी विचारतोच, मग तुम्ही काय केलं, तुम्ही कुठं चुकला ते सांगा ना. तुम्ही एक काय म्हणतो ना म्हणे आपण, मला काल खूप छान वाटलं बरं का, ओके, यश नेमाडे हा आपला एक स्टुडंट आहे, त्याने कॉमेंट, पण तो बऱ्यापैकी मुलांच्या कॉमेंटना ॲन्सर देतो बरं का, लक्षात घ्या. तर मी तुम्हाला सांगू का, काल एका मुलांना विचारलं होतं की तो कॅल्क्युलेशन करत होता की 18 तास जर अभ्यास करत असेल तर 24 24 - 18 6 मग 6 तासात तो कसं मॅनेज करतो, त्याचे म्हणजे जेवण सगळ्या बऱ्याचशा गोष्टी. तर मी तुम्हाला सांगू का, यशने दिलेलं उत्तर तुम्हाला मी सांगणार आहे की तुम्ही मन लावून अभ्यास करा, विथ कॉन्सन्ट्रेशन. तुम्ही तास मोजत बसू नका, मी आज एवढा तास अभ्यास केला तेवढा. जे कराल ते प्रामाणिकपणे करा लक्षात घ्या, आणि तुमच्या लक्षात येईल मग एकदा का तुमचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं, अरे 18 नाही 20 20 तास पण अभ्यास कराल तुम्ही, ओके. मी तुम्हाला सांगू का, झोप आली की झोपायचं हे लक्षात घ्या, नाहीतर झोप आले पेंग आहे डोळ्यावर ठीक आहे आणि करतोय 18 तास बसायचं म्हणून, नाही, पहाटे उठून अभ्यास करा, पण झोप तुमची पूर्ण व्हायला पाहिजे, त्यासाठी लवकर झोपलं पाहिजे. आणि त्यासाठी खरं सांगू का, की मोबाईलचा उपयोग थोडासा कमी केला पाहिजे. आता मोबाईलचा उपयोग करताय म्हणून तर हा व्हिडिओ बघताय, मग कमी केला म्हणजे काय, तुम्हाला माहितीच आहे की बऱ्यापैकी आता तुम्ही वेब सिरीजमध्ये बरीच मुलं इन्वॉल्व आहेत. ॲनिमे नावाचं कुठलं कार्टून सिरीज आहे, मी अक्षरशः बघितलं, अगदी ॲडिक्ट झाल्याप्रमाणे ते मुलं ते व्हिडिओ बघत असतं रात्री पहाटेपर्यंत जागून, ठीक आहे. मग या गोष्टीतून थोडंसं दूर व्हायला पाहिजे. बरं, आणखीन काय केलं पाहिजे की तुम्ही एक लक्षात घ्या, स्कोअर बूस्टर बाळांनो ऑनलाईन परचेस कराच, किंवा ऑफलाईन तुम्हाला तुमच्या कुठल्या बुक स्टोअरमध्ये मिळते का बघा. PYQs खूप इम्पॉर्टंट आहेत लक्षात घ्या, मोस्ट इम्पॉर्टंट PYQs आहेत. जमलं तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक प्रोव्हाइड करेन, यावर्षी जेवढे माझे पेपर आहेत ते लिंक देण्याचा मी प्रयत्न करेन. लास्ट इयर एक स्कोअर बूस्टर पब्लिकेशनवाल्यांनीच लक्षात घ्या, विद्यालंकार क्लासेसचं बहुतेक ते पुस्तक आहे, त्यांनी 2021 साली क्वेश्चन पेपरचं सोल्युशन त्यांनी प्रोव्हाइड केले होते, जेवढे पेपर झाले तेवढे म्हणूया आपण. एवढं केल्यानंतर बाळांनो याचं ॲनालिसिस करायला शिका. मी तुम्हाला सांगू का, मी बऱ्याच वेळा सांगितलं आहे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स 100% त्याच्यावरचा क्वेश्चन आहेच. कॅपॅसिटर्स, सिरीज अरेंजमेंट, पॅरलल अरेंजमेंट, एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर, क्वेश्चन आहेच त्याच्यावरती. एज लेंथ आणि रेडियस, सॉलिड स्टेट आहेच न्यूमेरिकल त्याच्यावरती. अरे असं जर मी तुम्हाला देत गेलो ना, तर मी सांगू का, एक 40 ते 50 मार्काचे क्वेश्चन तर फिक्स आहेत की येणारच लक्षात घ्या. मग काय पाहिजे आणखीन, मग अशा रीतीनं CET ची एक्झाम आहे सोपी, अनालिसिस करणं गरजेचं आहे, ओके. मग मी तुम्हाला सांगतो या रूलला या वर्षी तरी घाबरायची काय गरज असं मला वाटत नाही. बऱ्याचशा माझ्या शिक्षण मित्रांबरोबर मी बोललो, त्यांचं सुद्धा तेच म्हणणं होतं की जर अप्लाय करायचंच असेल तर अगोदर केलं पाहिजे ना, या स्टेजला तुम्ही सांगून काय उपयोग आहे, हे की नाही. तरी देखील ही वरच्या स्टेजवरची लोकं असतात ना, तुम्हाला खरं सांगू का, हायर लेवलचे म्हणूया आपण तज्ज्ञ मंडळी, ह्यांना काय मुलांच्या परिस्थितीची जाणीवच नसते लक्षात घ्या. मग आमच्या मुलांचं म्हणणं काय, एक तर रूल अप्लाय करा नाही तर करू नका, पण सांगा तरी. येते का लक्षात मी काय म्हणतोय, ते की हा रूल यावर्षी ॲप्लिकेबल आहे का, हे शिक्षण मंत्र्यांनी एवढी उदासीनता का दाखवते हा एक प्रश्न आहे बाळांनो. किती वेळ लागणार आहे सांगायला सांगा बघू. तुम्हाला खरं सांगू का, मग एक गोष्ट लक्षात होते की राजकारणी लोकांना म्हणताना अतिशय दुःख होतं आहे की राजकारणी लोकांना आपल्याबद्दल म्हणजे विद्यार्थ्याविषयी काहीही देणं घेणं सहानुभूती काही प्रकार नाहीच आहे लक्षात घ्या. सिरियसली सिरियसली, त्यामुळे माझं पण तुम्हाला काय म्हणणं आहे की आपण आपल्या अभ्यासावर फोकस करू. माझं टार्गेट काय बघा, की एक ह्या पुढचा जो नोव्हेंबर महिना आहे ना, हा पूर्णपणे बोर्डच्या प्रिपरेशनसाठी दिला पाहिजे, ओके. याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ मी तयार करणारच आहे, कदाचित आजच संध्याकाळी तो अपलोड करण्याचा मी प्रयत्न करेन, ठीक आहे. मग आता दीपावलीचा आनंद साजरा करायचाच आहे, बरोबर आहे. आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे आणि इथून पुढचा आयुष्यातला प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात आनंदाचा यावं, अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. हा छोटासा व्हिडिओ थांबवतोय तुम्ही, आणि एकच संदेश द्यायचा होता, काळजी आता करायची नाही, अभ्यासाला सुरुवात करायची. ऑल द बेस्ट.